युक्रेन आणि रशियामध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू आहे। 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता रशियाने युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ला केला होता। खार्किव मध्ये अनेक भारतीय वैद्यकीय शिक्षणासाठी या ठिकाणी राहत होते। यातील नेहा लांडगे व तरुणीने युद्धातील हल्ल्याचा थरारक अनुभव अनुभवला आहे। नेहा लांडगे ही अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे राहणारी विद्यार्थी आहे। ज्यावेळी रशियाने खार्किव येथे हल्ला चढवला त्यावेळी नेहाने तिच्याकडे मिसाईल येताना बघितला। काही कारणास्तव हा न फुटल्याने आम्ही वाचलो असा थरारक अनुभव तिने अनुभवला आहे। ज्यावेळी हल्ला झाला तेव्हापासून सगळे भारतीय विद्यार्थी समूह करून राहत होते। तर आम्ही हा डिसिजन जे निघायचा डिसिजन आम्ही घेतला त्याच्यामागे खूप मोठं कारण होतं। जसं आम्ही 28 रात्री आम्ही स्वयंपाक करायसाठी फ्लॅटवर आलो आणि त्याच्यानंतर आम्ही लपायसाठी पुन्हा बंकरमध्ये जाणार होतो, पण तेव्हा माझ्यासोबत एक घटना घडली। जसं मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या दिवशी रात्री मिसाईल माझ्याकडे येताना बघितली खिडकीमधनं, आणि तसंच आम्ही तिथनं हाललो आणि लपायचा प्रयत्न केला। आणि असं वाटलं की ती मिसाईल माझ्याचकडे येत आहे ना, आता ती फुटणार आहे। आम्ही जस्ट काउंट करत होतो की आता फुटेल आता फुटेल म्हणून, बट लक आमचं चांगलं की ती नाही फुटली। दुसऱ्या दिवशी न्यूजमध्ये वगैरे माहीत पडलं की तेजस डीप झाली आहे रोडमध्ये, पण ती ब्लास्ट नाही झाली। आणि त्याच्यानंतर आमच्या मनात त्या दिवसपासून खूप जास्त भीती निर्माण झाली होती। तेव्हापासूनच त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की आम्ही इथून निघायचं आता काही खरं नाही आमचं म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी मग मी ट्रेन पकडली।